फ्री 24 तास एक पाऊल पुढे। हॅलो अँड वेलकम टू फ्रेम फ्री, खास तुमच्यासाठीचा शो फ्रेम फ्री। यात आपण पाहणार आहोत लाईफस्टाईलचे नवनवीन फंडे। आजच्या शो मध्ये करूया ज्वेलरी शॉपिंग, पाहूया स्पेशल नॉनव्हेज रेसिपी आणि त्याचबरोबर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या काही खास टिप्स। डायमंड ज्वेलरीमध्ये सध्या अनेक स्टायलिश डिझाईन्स पाहायला मिळतात, यातही पारंपरिक नक्षीकाम आणि आजच्या तरुणाईची पसंती या दोन्हींचा मेळ राखला जातो। सो आज शॉपिंग अशाच आकर्षक आणि स्टायलिश लुक देणाऱ्या ज्वेलरीची। हाय फ्रेंड्स, मी अनुज्ञा। फ्रेंड्स, तुम्हाला जर तुमचं ज्वेलरी कलेक्शन अपडेट करायचं असेल किंवा तुम्ही नवीन लेटेस्ट ज्वेलरी डिझाईनच्या शोधात असाल तर खास तुमच्यासाठी आज मी बांद्रा वेस्ट मध्ये घना सिंग बिट्रू मध्ये आलेले आहे। चला बघूया घना सिंग बिट्रू मध्ये कुठले लेटेस्ट डिझाईन पाहायला मिळतात। इथे माझ्या बरोबर घना सिंग बिट्रूचे क्रिएटिव्ह डायरेक्टर गौतम घना सिंग आहेत। गौतम जी, काय काय इथे आम्हाला बघायला मिळणार आहे? तुमच्याकडे डायमंड मध्ये काय काय व्हरायटी आहे? हमारे पास लाइट नेकलेसेस है, लाइट ज्वेलरी है, मीडियम ज्वेलरी है, ब्राइडल ज्वेलरी है। चला बघूया एक एक करून आपण एक एक ज्वेलरी डिझाईन्स बघूया। गौतमची सुरुवातीला मला एक लाइट ज्वेलरी कुठली आहे दाखवता? ये लाइट ज्वेलरी हमारा होता है। गोल्डवर सगळ्या डायमंड ज्वेलरी आहेत आणि तुम्ही बघताय खूप सुंदर नाजूक नेकलेस आहे। एखाद्या पार्टी गाऊनवर नाजूकसा छोटासा नेकलेस तुम्हाला हवा असेल तर अशा पद्धतीने हा फक्त व्हाईट स्टोन व्हाईट डायमंड मध्ये असा हा नेकलेस आहे। त्याच्याबरोबर रुबी आणि एमराल्ड युज करून सुद्धा खूप चांगल्या चांगल्या डिझाईन्स इकडे बघायला मिळतात। हे दोन आपण नेकलेस बघतो, एक इल्युजन सेटिंग आहे आणि हे सॉलिटेअर आहे जे ज्याला गोल्ड फिनिश मध्ये आहे केलेलं। पण हे इल्युजन सेटिंग सुद्धा असं सेटिंग आहे त्याचं केलेलं की ज्यामुळे ते सॉलिटेअर सारखं भासत आहे आणि त्यामध्ये तो तुम्ही पूर्ण सेट बघू शकता। त्याच्यामध्ये नेकलेस आहे, ब्रेसलेट सुद्धा आहे। ये हमारा क्लासिक सॉसेज कलेक्शन बोला जाता है। ही फिंगर रिंग तुम्ही बघताय पिंक रोडियम मध्ये हे डायमंड सेट केलेत आणि त्यामध्ये मध्यभागी त्या ठिकाणी मोती जडवलेला आहे आणि हा पूर्ण सेट अशा पद्धतीने व्हाईट डायमंड मधला विथ पर्ल। डायमंडचा नेकलेस आहे आणि त्याच्यामध्ये एम्ब्रॉइड वर्क आहे आणि साऊथ सी डायमंड ड्रॉप आहे। ह्याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या सेम डिझाईन मध्ये जर तुम्हाला एम्ब्रॉइड नको आहे, रुबी हवाय किंवा अजून दुसरं काही हवाय तर तुम्हाला हे जे स्टोन्स जे आहेत एम्ब्रॉइडचे ते चेंजेबल आहेत, हे चेंज करून तुम्हाला मिळू शकतात। हा चोकर आहे, चोकर। चला खाली इथे रुबी दिसतंय आपल्याला, रुबी जळवलेला हा खाली पेंडंट आहे त्याला अटॅच आहे ते। हा खूप सुंदर चोकर आहे, एक फक्त हा बेल्ट डायमंडचा आणि खाली पानाच्या आकाराचं हे डिझाईन आहे ज्यामध्ये रुबी चढवलेला आहे। एम्ब्रॉइड बीड्स मध्ये या ठिकाणी थोडासाच डायमंडचं वर्क केलेलं आणि बाकी तीन माळा आहेत त्या एम्ब्रॉइड बीड्सच्या। हा नेकलेस बघायला मिळतोय, पेंडंट आहे डायमंडचं, त्यामध्ये एम्ब्रॉइड वर्क आहे, एम्ब्रॉइड ड्रॉप आहे।
इथे बाजूला व्यवस्थित बघितलं तर मीना वर्क केलेला आहे ब्लू कलर मध्ये आणि ही जी माळ आहे हे स्टोन आहे सेमी प्रेशियस स्टोन आहे ग्रीन कलर मध्ये. लेदर मटेरियलचा हे ब्रेसलेट आहे हा कडा आहे आणि फक्त या सुरुवातीच्या पोर्शन वर दोन्ही ठिकाणी पानांचं डिझाईन आहे ज्यामध्ये इथे डायमंड आणि रुबी जडवलेले आहे. हा एक सुंदर ऑप्शन आहे ब्रेसलेट मध्ये. हे डिटॅचेबल ब्रेसलेट आपण बघितलं तुम्ही एकतर हे असं यूज करू शकता किंवा त्याच्यावर हे जे फुलाचा आकार आहे हे फूल आहे ते सुद्धा तुम्ही लावून यूज करू शकता. फिंगर रिंग्स आपण बघूया डायमंड मध्ये काही आहेत का. तुम्हाला हवं असल्यास ही रिंग म्हणून यूज करता येऊ शकते किंवा हा जो अपर पोर्शन आहे हे फूल जे आहे ते तुम्ही या रिंग पासनं वेगळं करून त्याला पेंडंट म्हणून सुद्धा यूज करू शकता. इथे अजून एक सुंदर रिंग आहे व्हाईट डायमंड आणि ब्लॅक डायमंड कॉम्बिनेशन मध्ये. ब्लॅक किंवा ब्राऊन पार्टी गाऊन वर घालायला खूप सुंदर डिझाईन असलेले हे इयरिंग्स आहेत. हे दोन्ही इयरिंग्स बघितलं तर लक्षात येईल तुमच्या की डायमंड वर्क आहे आणि त्याच्यामध्ये मीना वर्क केलेला आहे. त्याचं डिझाईन बघितलं तरी एक गोष्ट लक्षात येते की जसं राजस्थानचं झरोखावरचं जे वर्क असतं तशा पद्धतीचं नक्षीकाम या ठिकाणी या कलेक्शनमध्ये आहे. जर तुमचं ज्वेलरी कलेक्शन अपडेट करायचं असेल किंवा कुणाला तरी गिफ्ट द्यायचं असेल तर इथे घाना सिंग बिच्चू हा ऑप्शन खरंच खूप चांगला. झी 24 तास एक पाऊल पुढे.